ज्या परशुरामाने स्वतःच्या आईला मारलं म्हणजे तो मातृभक्षक होता, ज्या परशुरामाने क्षत्रिय संपवले म्हणजे क्षत्रिय या भूमीवर ठेवलेच नाही, त्या परशुरामाची जयंती म्हणजे सण। आणि सगळ्यात वाईट जो परशुराम क्रूर होता, जो परशुराम हिंसक होता, जो परशुराम अविचारी होता, तो तुमचा कसा काय असू शकतो? आणि हे मी नाही सांगत, हे ब्राह्मणी पुराण सांगतात। जे ब्राह्मण स्वतःला परशुरामाचे अवतार आणि ब्राह्मण परशुरामाला स्वतःचा बाप समजतात, त्यांची अवस्था काय? त्यांची अवस्था अशी आहे की जे स्वतःच्या कुटुंबाचे होऊ शकत नाहीत, स्वतःच्या आईचे होऊ शकत नाहीत, ते तुमचे आमचे काय होणार? आणि जे क्षत्रिय स्वतः अभिमानाने आज अक्षय तृतीया साजरी करतात, परशुराम जयंती साजरी करतात, निर्लज्जम सदासुखी हे कुणाला म्हणतात, त्याचं उत्तम उदाहरण आहे। अरे तुम्ही क्षत्रिय आहे ना, तुम्हाला संपवलं कुणी? पृथ्वी ही 21 वेळा निक्षत्रिय कुणी केली? परशुरामाने केली ना। हे मी नाही सांगत, हे महाभारतामध्ये किंवा ब्राह्मणी साहित्यामध्ये ठासून 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 मांडलंय, हे लक्षात घ्या। मित्रांनो जयी जाऊ, मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे, यूट्यूबच्या या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। अक्षय तृतीयाच्या निमित्ताने सोनं नाणं खरेदी करायचं म्हणजे तुमचे जन्मलेले असले की सोनं नाणं, आणि दुसऱ्यांचं वाईट झालं असेल तर बोंबाबोंब, दुसऱ्यांच्यांना मारलं तरी सदैव वैकुंठाला, ही व्यवस्था कोणाशी निगडीत आहे याच्यावर आम्ही बोलणार आहे की नाही? अक्षय तृतीयाच्या निमित्तानं दुसऱ्या बाजूला परशुराम जयंती साजरी केली जाते। परशुराम म्हणजे ब्राह्मणांचं सर्वोच्च प्रतीक, त्याच्यात सगळ्या औलादी असं सांगितलं जातं। बरेच कोकणातले तर परशुराम जयंती आणि चितपावन हे बऱ्यापैकी ताकदीनं साजरी करतात, फार स्वतःला शूर समजतात, अजिबात नाही। हे का नाही याच्यावरच आपल्याला चर्चा केली पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे। जो परशुराम ज्याची महत्वाच्या तीन गोष्टी आहेत, ज्या जी माणसं परशुराम जयंती साजरी करतात, जी माणसं अक्षय तृतीया म्हणून स्वतःला फार हिंदू संस्कृतीचे उदारमतवादी समजतात, त्याने लक्षात घ्या, अगोदर थांबा, हे काय आहे ते समजून घ्या। परशुराम नावाची या पृथ्वीवर जन्माला आलेली अशी एक विकृती होती। परशुरामाच्या ज्या तीन गोष्टी आहेत त्याच्यावरच फक्त आपण चर्चा करू आणि विषय संपवू, पण विषय तुम्हाला कळला पाहिजे, तुमचं अस्तित्व, तुमचे संस्कार, तुमचं पूर्वज, तुमचा बाप कोण आहे, तुमच्या लग्नाची जर पत्रिका काढली, तुमचा गण कोण असतो, माझा गण कोण आहे पत्रिकेत, राक्षस म्हणजे मी कुणाच्या अवलाद, राक्षसाची, हे कोण पांचांग, हे कोण ठरवतं, ही व्यवस्था आम्ही समजून घेणार आहे की नाही? म्हणून आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने जे एकमेकांना शुभेच्छा देतात, खास करून क्षत्रिय जे असतात ज्यांना फार म्हणजे राजपूत असतील, राजपूतांचे ज्यांच्यापर्यंत कनेक्शन असतील आणि जे स्वतःला क्षत्रिय समजत असतील, त्यांच्यासाठी आज काळा दिवस म्हणलं तरी हरकत नाही। मग तो परशुराम कोण आहे? तर त्याचे तीन महत्वाचे घटक जर समजून घ्यायचे म्हटलं तर परशुराम हा वर्णद्वेषी होता, म्हणजे ब्राह्मणाला सर्वात श्रेष्ठ समजून इतर सगळे क्षत्रिय हे वाईट होते, विकृत होते, स्त्रिया ह्या कशाच्या म्हणजे लाभधारक असतात, अत्यंत घाणेरड्या विचाराने परशुरामांचं वागणं, जगणं आणि राहणीमान होतं। वर्ण व्यवस्थेनुसार ज्या धर्म मार्तंडांनी सनातनींनी वैदिक परंपरेत जे म्हणजे ते जे शब्द सुद्धा आपण उच्चारू शकत नाही, वापरा आणि फेकून द्या अशी अवस्था ज्या विचारांची करून टाकली, त्या वर्णद्वेषी व्यवस्थेचं नाव म्हणजे परशुराम। आणि हे मी नाही सांगत, तुम्ही ब्राह्मणी साहित्य चाळून बघा, त्याच्यात मी सांगतोय त्या तीन गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने दिसतील। त्याच्यात दुसरा मुद्दा क्षत्रियांचा समूळ नाश करणे, क्षत्रिय संपवणे, हे परशुरामाचं सगळ्यात मोठं काम होतं। मग आता क्षत्रिय जे स्वतःला म्हणून घेतात ते कुठून आले? म्हणजे आत्ता असणाऱ्या क्षत्रियांचा टॉपचा बाप कोण?
त्यांचा जन्म उत्पत्ती कुठून झाली आणि या भूमीवर महाभारतामध्ये सुद्धा लिहून ठेवलेलं आहे आणि त्या ब्राह्मणी पोथ्या पुराणात सुद्धा लिहून ठेवलंय 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली म्हणजे काय आत्ता असलेले क्षत्रिय मारले जे जन्माला येणार आहे जे पोटात आहेत त्या आईच्या त्या उदरातले सुद्धा मारले आणि जी लहान मुलं आहेत ती सुद्धा मारली असं 21 वेळा केलं 21 प्रसंग असे वेगळे वेगळे आहेत जे तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली हे धर्म धर्माच्या तुतऱ्या जात जातीचे तुतऱ्या वाजवायच्या बंद करा आम्ही आमचा इतिहास अगोदर समजून घेतला पाहिजे आणि जे इतिहास घडवतात त्यांची चूक आहे ते इतिहास लिहून ठेवत नाही आणि ज्यांचा इतिहास नाही त्यांनी इतिहास लिहून ठेवलाय तो त्यांच्या सोयीनं लिहून ठेवलाय म्हणजे परशुराम म्हणजे जो एक मुद्दा मी सांगत होता परशुराम हा वर्णद्वेषी होता क्षत्रियांना संपवणारा होता 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली क्षत्रिय त्याने जिवंत ठेवले नाही तो परशुराम दुसरा मुद्दा जो महत्त्वाचा आहे तो मातृभक्षक होता मातृभक्षक म्हणजे परशुरामांनी स्वतःच्या आईची हत्या केली परशुरामांनी स्वतःच्या आईला मारलं म्हणजे स्त्रियांची किंमत न ठेवणारा स्त्रियांचा सन्मान न करणारा स्त्रियांना सन्मानांची वागणूक न देणारा स्त्रियांना फक्त भोगाची वस्तू किंवा संपून टाकणे किंवा ती राहिलीच नाही पाहिजे अशा पद्धतीची वागणूक देणारा व्यक्ती म्हणजे परशुराम हे दुसरं कारण आणि तिसरं कारण जे महत्त्वाचं आहे ज्याच्यावर आपण खास करून चर्चा करतोय की परशुराम हा क्रूर होता हिंसक होता आणि अविचारी होता म्हणजे क्रूरता कशी असते क्रूर कोण असतो जो गुन्हेगार असतो ज्यांची पाशवी वृत्ती असते घाणेरडी वृत्ती असते जो माणूस म्हणून समाजात जगण्याच्या लायकीचा नसतो जो हिंसक असतो जो विद्रूप करणारा असतो ज्याला फक्त दुसऱ्याचं वाईट बघितलं नुकसान बघितलं त्रास दिला आणि ज्याला आनंद होतो तो म्हणजे परशुराम हिंसा घडवणे हिंसेने माणसं मारणे हिंसक वृत्तीने जगणे म्हणजे परशुराम अविचारी खणेरड्या मानसिकतेचे विचार सतत डोक्यात ठेवणे अशा वृत्तीचा माणूस म्हणजे परशुराम बरं ह्याच्यातलं मी काय सांगतोय तुम्हाला वाटेल अरे हा तर हिंदूंच्या विरोधी बोलतोय म्हणजे मी काय हिंदू नाही का पण आमचं धर्माचं साहित्य जर आम्ही चाळलं बरं हे महात्मा फुले महात्मा फुलेंनी गुलामगिरीमध्ये या बाबतीमध्ये अत्यंत छान भाष्यात लिहून ठेवलंय खरं तर परशुरामाला महात्मा फुलेंनी पत्र लिहिलं परशुराम तुझ्यात जर असेल दम तर तू ये परत जन्माला ये 6 महिन्याची मुदत देतो आणि काय तुझ्यात ताकद आहे हिंमत आहे ते एकदा होऊन जाऊ दे दाखवून दे तो तर आला नाही कारण येऊ शकणार नाही परंतु महात्मा फुलेंनी हे का पत्र लिहिलं तर महात्मा फुलेंना पुराण साहित्याचा संस्कृतचा धर्मग्रंथांचा अभ्यास होता वाचन होत आणि ज्या परशुरामांनी नरसंहार करून क्षत्रिय मारले होते संपवले होते क्षत्रियांचा नाश केला होता तो परशुराम ज्याची जयंती साजरी केली जाते अक्षय तृतीयाच्या निमित्त अक्षय तृतीया तो झाकी है पीछे परशुराम छुपा हुआ बाकी है लक्षात घ्या हा सगळं कांड आहे धर्माची दारू आणि जातीची नशा इतकी वाईट असते हे विकृती अशा पद्धतीने पेरतात वैदिक सनातरी परंपरा
इथल्या धर्मव्यवस्थेला एक तर धर्माधर्मामध्ये वाद लावायला सुरुवात करतात आणि धर्माधर्मामध्ये वाद लावले आणि नाही दुकान चाललं तर मग जाती जातीमध्ये विद्वेषाचं राजकारण करतात. ही विकृती म्हणजे परशुरामी विकृती. आणि ज्यांना ज्यांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, परशुराम जयंतीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, त्यांनी फक्त घरी जाऊन आई वडिलांचं तोंड बघा, वाटलं तर त्यांचं पाया पडा. आणि मी यांना संपू शकतो का, संपावं का? कारण माझा तर गुरु परशुराम आहे, मी त्या गुरुचं मानू, काय बापांची सेवा करू, हे जरी लक्षात आलं तरी असले नाकारत्या पुरुषाला आपण सन्मान करणार नाहीत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं विकृतीचं समूळ उच्चाटन हाच चांगल्या विचारांचा विजय असतो हे समजून घेतलं पाहिजे. हे जे काही सांगितलंय हे धर्मसाहित्यामध्ये, ब्राह्मणी साहित्यामध्ये, खास करून ब्राह्मणांनीच लिहून ठेवलंय. आणि परशुराम हा हिरो असू शकत नाही, परशुराम हा भगवान असू शकत नाही, परशुरामांना भगवान केलं. खरं तर भगवान कोण असतो? ज्याने राग द्वेष मोह हे सगळं सोडलेलं असतं, जो रागावर नियंत्रण ठेवतो, जो द्वेषावर नियंत्रण ठेवतो आणि जो मोहावर सुद्धा नियंत्रण ठेवतो, कुणाकडेही स्वार्थाचे म्हणजे अपेक्षा ठेवत नाही. हे मी नाही सांगितलं, तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे. भगवान असं कुणालाही म्हणतंय. आणि असल्या क्षत्रियांना संपवणाऱ्या, आईला मारणाऱ्या लुंग्या सुंग्यांना तर अजिबात नाही. फक्त हे समजून घेण्याचं कारण आहे. हे धर्मसाहित्यात वाचा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.